कर्नाटकमध्ये चार पाय आणि दोन लिंग असलेलं बाळ जन्माला आलंय. रायचूरच्या पुलद्दिन्नी गावात या मुलाचा जन्म झालाय. कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय आरोग्य केंद्रात हे बाळ जन्माला आलंय. आई आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत, मात्र त्यांचं शरीर नॉर्मल नसल्यानं त्याला बेल्लारीच्या VIMS मध्ये दाखल करण्यात आलं. आयसीयूमध्ये सर्जन्स टीमच्या देखरेखीखाली हे बाळ असून लवकरच ते चांगलं होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.